सुप्रिया सुळे बोलताय, थेट जाऊया। सहकार्य केलं याबद्दल सगळ्यांचे आभार, पत्रकारांचे आभार, फुल टाइम ड्यूटीवर होते बिचारे 6:30 वाजल्यापासून, पोलिसांचे आभार, तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केलाय, खूप चांगला ऋणाने बंद प्रेमाचा नात्यांचा तो कार्यक्रम होता, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते। आणि आज आदरणीय पवार साहेब आणि मी दोघही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला फोन केला, याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचेही मनपूर्वक आभार मानते, श्रीकांत शिंदेंचे आभार मानते की त्यांनीही पटकन माननीय मुख्यमंत्र्यांशी आमचा कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय की आणि आदरणीय पवार साहेबांना की आपण सगळे मिळून जातीने लक्ष घालू याच्यात आणि आपण प्रश्न सोडवू आणि त्यांच्या वतीने पहिल्या टप्प्यात पुण्याचे कलेक्टर त्यांनी यांच्याशी बोलावं म्हणून कलेक्टरांचं माझं आणि चंद्रकांत भाऊंचं आमचं सविस्तर आता बोलणं झालेलं आहे। त्यांच्या काय ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी कलेक्टर पुणे कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत आणि पुणे कलेक्टर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलीन, मीही फॉलोअप केला कारण त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंना फोन केला पण ते घराच्या बाहेर पडलेत कार्यक्रमासाठी, तर त्यांनीही मला शब्द दिलाय की काल ज्या पद्धतीने आणि प्रेमाने त्यांनी पटकन मुख्यमंत्र्यांचं नामचं बोलणं करून दिलं तसंच ते फॉलोअप करतील आणि माननीय मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे आणि आमची सगळ्यांची सहकार्याचीच भूमिका आणि आपण सगळे सोल्युशन मोडमध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे।